केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू होत आहे. या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झाले असून जिल्ह्यातील जवळपास इच्छुक लाभार्थ्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे. दुचाकी स्वाराला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळील बोगद्याजवळ घडली. या अपघातात दुचाकीस्वार पित्यासह दुचाकीवर बसलेला त्यांचा मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे. रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चालकास अटक करण्यात आली. फुले मार्केट व सेंटर फुले मार्केटमध्ये हॉकर्समुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी यापुढे 6 महिन्यांसाठी हॉकर्सला बंदी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या हॉकर्सचा माल जप्त करून यापुढे परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी याबाबत मनपा आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तासभर फुले मार्केटची पाहणी केली व यावेळी फुले मार्केटमध्ये रस्त्यावर बेशिस्तपणे दुचाकी पार्किंग केलेल्या 40 दुचाकीस्वारांना यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टारतर्फे शिवाजीनगर स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक जाणीव ठेवून शिवाजीनगर स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव आला असता त्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. जळगाव शहरातील कचरा संकलनासाठी वॉटर गॅस कंपनीकडे सुपूर्द केलेल्या घंटा गाड्यांवर 11 लाखांच्यावर खर्च करून मनपा मक्तेदारावर का मेहरबानी झाली आहे, ही तर जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला. वॉटर ग्रेस कंपनीचा जो करार झाला होता त्या करारात असं स्पष्टपणे मुद्दा क्रमांक ई जो अ ई आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं की सदरील वाहने जे 100 वाहने काहीतरी वॉटर ग्रेसला मिळणार होती ती मनपा पुरवेल, तशी त्या पद्धतीने मनपाने ती वाहने पुरवण्यातही आली. परंतु त्याचा छोटा मोठा दुरुस्तीचा किंवा नुकसानीचा जो खर्च असेल हा संपूर्णपणे सदरील कंपनी जी गाड्या वापरत आहेत म्हणजे की वॉटर ग्रेस या हिच्यावर जबाबदारी असेल. परंतु मागील 4 तारखेच्या 4 मेला झालेल्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मुद्दा क्रमांक 8 मध्ये 11,95,000 असे काहीतरी रुपयांना त्याच्या गाड्यांच्या कप्पे दुरुस्तीच्या लोखंडी कामासाठी मंजुरी देण्यात आली. स्पष्टपणे जर करारनाम्यात असं लिहिलेलं होतं की सदरील खर्च हा कोणताही असो हा वॉटर ग्रेस करेल, मग हा खर्च मनपाने केला का हा मोठा एक मुद्दा आहे. पर आणि दुसरा मुद्दा असा की सदरील वाहने हे आरोग्य खात्याच्या मार्फत विकत घेतली गेलेली होती, हे फक्त आणि फक्त वॉटर ग्रेस कंपनीसाठीच विकत घेतली गेली होती. तर त्यावेळेस हे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना हे समजलं नाही का, परंतु आता हे जे 11,85,000 रुपये जे मनपाने खर्च केलेले व त्याचे देयक पूर्ण देऊन टाकलेले समोरच्याला, यामध्ये आमची एकच मागणी राहील ज्या ज्या अधिकाऱ्यांची या गोष्टीला मुख्य संमती होती त्या अधिकाऱ्यांकडनं हा पैसा का वसूल करण्यात येऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे.